23 नोव्हेंबर पासून इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळेसंदर्भामध्ये निर्णय घेताना पालकांची परवानगी, शिक्षकांचे टेस्ट करणे, शाळेचे निर्जंतुकीकरण करणे आदी उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर सुरक्षित वातावरणामध्ये शाळा सुरू झाल्या. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यामध्ये 5वी ते 8वी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरणामध्ये शाळा सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिले. 10वी आणि 12वीची परीक्षा एप्रिलच्या अखेरीस घेण्याचा प्रयत्न आहे असंही गायकवाड यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे. ज्या तऱ्हेने 23 नोव्हेंबर पासून आपण जसं आपण मागील काळामध्ये 9वी ते 12वी संदर्भामध्ये निर्णय घेतला आणि ते करत असताना आपण SOPs तयार केला की पालकांची परवानगी घेणं, RT-PCR टेस्ट कंपल्सरी करणं, शाळांची स्वच्छता निर्जंतुकीकरण करणं आणि स्थानिक प्रशासनाने निर्णय घेणं आणि त्या माध्यमातून आपण सातत्याने RT-PCR टेस्ट केल्यानंतर जवळपास आपल्याकडे 4000 शिक्षक जे होते त्यावेळी पॉझिटिव्ह आले होते आणि त्यांच्या जे हायरिस्क होते त्यांनासुद्धा आपण तपासण्याचं काम केलं होतं आणि मग नंतर सुरक्षित वातावरणामध्ये आपण टप्प्याटप्प्याने शाळा सुरू केल्या आणि आज जवळपास 17-18 लाख विद्यार्थी शाळेमध्ये येत आहेत आणि सुदैवाने याच्यामधल्या कुठल्याही विद्यार्थ्यांना 9वी ते 12वीच्या जे आहेत ते कोरोनाचं बाधित झालेले नाही आणि म्हणून आपला प्रयत्न आहे की मुलांचं कुठलंही शैक्षणिक वर्षाचं नुकसान न होता. या वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की कोरोनामुळे खूप परिस्थितींना त्यांना आव्हानं त्यांना अडचणी त्यांना सामना जावं लागलं परंतु भविष्यामध्ये त्यांना संकटाला सामोरं जाता येऊ नये या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभाग सातत्याने निर्णय घेतला आहे.